नमस्कार मित्रांनो, माझ्या महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला पोपईची लागवड कशी करावी याची परिपूर्ण संपूर्ण माहिती देणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, आज माझ्यासोबत कृषीतज्ज्ञ निखिल चौगुले सर आहेत, जे आपल्याला या पोपईच्या रोपाची सविस्तर माहिती, त्याची लागवड कशी करायची, त्याच्यावर फवारण्या कोणत्या कोणत्या काळी घ्यायच्या आणि त्याची लागवड कधी केली पाहिजे आणि कोणत्या वाणाची लागवड करावी याची सविस्तर माहिती देणार आहेत. निखिल सर नमस्कार, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या स्वागत आहे. नमस्कार. तर माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत, जे की पोपई लागवड करण्यास इच्छुक आहेत मात्र माहिती नसल्यामुळे ते त्यांनी लागवड केलेली नाही. तर अशा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्यावी. नक्की सर, आपण शेतकऱ्यांना पूर्ण याची माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही दिलेला हा जो प्लॉट आहे तो हा प्लॉट किती दिवसाचा आहे? सर, ह्याच्यासाठी सर्वसाधारण 3.5 ते 4 महिने ह्या लागवडीला पूर्ण झालेले आहे. बर, आणि हे वाण कोणतं आहे सर? सर, हे 15 नंबर जातीचं वाण आहे. बर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की बरेचसे वाण आपल्या नर्सरी मध्ये उपलब्ध असतात, वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात, ऑल ओव्हर महाराष्ट्रभर उपलब्ध असतात. परंतु शेतकऱ्याने 15 नंबर रोपांची लागवड का करावी ह्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांची न्यूनगंड आहेत, तर आपण ते क्लिअरिफाय करूया जरा. ठीक आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या, लागवड करत असताना कुठलीही व्हरायटी ऍज पर प्लांट फिजिओलॉजी, वनस्पती शास्त्र असं सांगत आहे की कोणतीही व्हरायटी निवडत असताना ती 10 ते 12 वर्ष जुनी व्हरायटी कधी निवडू नका. कारण माफ करा, त्याच्यावरती डिपेंडंट असणारे माइट्स, थ्रिप्स, चुंग कॅटरपिलर ह्याच्यावरती, ह्याच्यामुळे त्या व्हरायटीचा रेझिस्टन्स पॉवर म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता कमी होत गेलेली असते. त्यामुळे नवीन लेटेस्ट व्हरायटी लावणं केव्हाही चांगलं, परंतु ती आपल्या वातावरणात तयार झालेली असावी आणि ती तितकीशी शक्तिशाली असावी, रोग प्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये असावी, भविष्यात जाऊन ती शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरावी. म्हणून आपल्याला 15 नंबर जे काही जात आहे ह्या वाहनाची लागवड करायची आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे सर, ही जी जमिनीची आपण मशागत केलेली आहे, शेतकऱ्याकडून आपण मशागत करून घेतलेली, बरोबर, आपण रोप प्रोव्हाइड करता आणि सगळं मार्गदर्शन करता, आम्ही शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितलं, बरोबर, ही मशागत कशा पद्धतीत केलेली आहे आणि ही जी लागवड कशा पद्धतीत केलेली आहे, म्हणजे बेड किती सोडायचा, काय सोडायचा, किती बाय कितीवर लागवड करावी? नक्कीच सर, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक असते पूर्व मशागत, आपलं प्लांटेशन, रोपांचं प्लांटेशन होण्याआधी म्हणजे रोप लागवड होण्याआधी त्या जमिनीमध्ये काय मशागत करावी, बरोबर, हा तुमचा पहिला प्रश्न आहे. तर ह्याला मी सांगेन की पूर्वीचं जे काही पीक आहे त्याचा जे काही पूर्ण तुम्ही बेवड केलेला आहे, ओके, तो करून शेणखत आणि कारखान्याचं कंपोस्ट, मळी नव्हे कंपोस्ट, हे जर आपण पूर्ण शेतामध्ये विस्कटून रोटावेटर जर मारला आणि त्याच्यावरती लॅटरल टाकून आपण ते पूर्ण जर का बेड ओला केला तर त्याच्यावरती आपल्याला रोपांचं प्लांटेशन करायला सोपं जातं. ओके, अशा पद्धतीचं लागवड करावी. ओके, आणि किती बाय किती वरती लागवड असावी सर? ह्याचं जे अनुमान आहे ह्याचे डिस्टन्स आहेत सर, अंतर कसे असतात ते सांगतो तुम्हाला. जर का काळी माती असेल आपली, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही 8-5 अंतर 8-6 अंतर लावू शकता. 8-5 ते 8-6 म्हणजे 2 लाईनच्या मध्ये 8 फूट, 2 रोपांच्या मध्ये 6 फूट. ओके, हे झालं 8-5 किंवा 8-6 अंतराने. मीडियम टाईप सॉइल असेल तुमची, मध्यम जमीन, तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण 7-5 डिस्टन्स करू शकता. ओके, आणि त्याही पेक्षा ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर आपण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काळ्या मातीमध्ये 8-6 करणं गरजेचं आहे, मीडियम टाईप मध्ये 7-5 करा आणि मीडियम टाईप किंवा लाईट टाईप असेल तर याच्यामध्ये 7-5 किंवा 7-6 6-6 अशा लागवडी आपण करू शकतो. एकंदरीत काय की 30 स्क्वेअर फुटापासून 40 ते 42 स्क्वेअर फुटापर्यंत तुम्ही एका झाडाला जागा द्या. बर, बाग चांगले येण्यासाठी सॉइल कशी असावी? म्हणजे सर, पहिली गोष्ट म्हणजे हे काळी माती आहे, ह्याच्यात तुम्ही काही पेरलं तर ते उगवून येणार आहे, परंतु त्याच्यासाठी जे काही नेसेसिटी आहे, जे लागणारी गोष्टी आहेत, हे आपण प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. हे बघा, कुठल्याही रोगाचं मूळ कारण काय असतं? डिफिशियन्सी कॉज ऑफ डिसीज हे मेन कारण आहे रोगाचं, म्हणजे कमतरता हे मूळ कारण आहे रोगाचं. जर आपण कमतरताच त्याच्यामध्ये दाखवली नाही तर मला असं वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये कधी येणार नाही. बरं, आता मी शेतकऱ्याकडून माहिती घेतली की या बागेवरती कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत रोगाने हे केलेलं नाही, तर ह्याचं कारण काय? म्हणजे अटॅक न करण्याचं कारण काय? मी बऱ्याचशा बागा बघितल्यात, मी बऱ्याचशा बागा फिरलेलो आहे, त्याच्यामध्ये अनेक बागा अशा आहेत की त्या भुई सपाट झालेले आहेत, ज्याच्यामध्ये रोग पडून ती भुई सपाट झालेले. ह्याचं मूळ कारण काय की कशामुळे नेमकं काय केलं मशागत मध्ये तुम्ही करताना किंवा आता ह्याच्यात काय उपचार? पहिली गोष्ट म्हणजे अशी असते सर की रोपांची निर्मिती करताना
तुमच्या रोपांची निर्मिती म्हणजे जे आम्ही एक्सपोर्ट फार्म नर्सरी म्हणजे आमच्या नर्सरीमध्ये जे काय आम्ही तयार करतो हे तर आमचं ब्रिडिंग मधलं बियाणं असतं. ओके, बियाणं कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही, ते शेतातच तयार होतं, परंतु त्याची पद्धत असते, सायंटिफिक मेथड्स असतात काही. ओके, तर त्या पद्धतीने जर गेलो आपण तर ते प्युरिफिकेशन केलेले असतात आमच्या बियाणं, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावरती जे एकदम सदृढ आहे तेच आम्ही निवड केलेली असते त्याची. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना 70% ऑर्गॅनिक आणि 30% केमिकल बेस आपण शेतकऱ्यांना रेकमेंड करतो. कुठलेही झाड रोप लागवडीपासून पहिल्या 3 महिन्यापर्यंत झाडाची उंची वाढू नये ह्याची दक्षता शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. कारण का सर, जर उंची वाढेल त्याची तर ते कुपोषित राहील झाड. जितकं ते डॉर्फ राहील आणि जितकं ते सदृढ राहील तितकं ते चांगलं. याच्यासाठी तुम्ही गावखत, जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर किंवा ऑर्गॅनिक न्यूट्रियस या अशा जीवनजन्य खतांचा वापर तुम्ही करू शकता. बरं, आता माझा महत्त्वाचा पॉईंट असा आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याच्याविषयी अनेक प्रश्न आम्हाला केलेले आहेत त्यांनी, तर ही जी आता तुम्ही रोपं जे प्रोव्हाइड करता 15 नंबर जातीचे रोपं तुम्ही प्रोव्हाइड करता, हो सर, तर त्याच्यामध्ये मेल किती असतात? म्हणजे सर, नराचं मुख्य कारण असं आहे म्हणजे तो पाहिजे प्लॉटमध्ये आपल्या, बरोबर, किती प्रमाणात पाहिजे हे पण मी सांगतो. नराचं कार्य सांगतो पहिल्यांदा तुम्हाला, एक तर हा जो नर आहे ह्याला मादीपेक्षा 300 ते 400 पटीनं कळी लवकर आणि जास्त लागते. ओके, त्याच्यामुळे जो काही थ्रेप्स आहे हा मादीकडे अट्रॅक्ट न होता नराकडे अट्रॅक्ट होतो, मादी सुरक्षित राहते, हा मेन पर्पज आहे त्याच्या. तसं पाहता पपई हे सेल्फ पॉलिनेटेड स्वपराग सिंचित आहे, परंतु नॅचरल लिमिटिंग नावाचा जो प्रकार आहे याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर एखाद्या मादी झाडाला जर का कळी सेट होत नसेल तर नराच्या जे काही प्युमिगेशन म्हणतो आपण किंवा त्याला फळ ह्याच्यामधनं ते होऊ शकतं. बरं मित्रांनो, आपण तर जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा निखिल सरांकडून प्रयत्न केलेला आहे. सर, तुमचा ॲड्रेस, तुमच्या नर्सरीचा ॲड्रेस, तुमचं नाव आणि नंबर आमच्या व्हिजिटरला एकदा सांगा, तर निखिल सरांची संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून रोपे घेऊ शकता आणि त्यानंतर त्याच्यावरती एकदम सखोल मार्गदर्शन सर करतील, तुमच्या प्लॉटला विजिट सर देतील आणि सुरुवातीपासून लागवडीपासून ते माल निघेपर्यंत सर्व मार्गदर्शन सरांच्या मार्फत केले जाईल. आणि आतापर्यंतच्या रिझल्टमध्ये सर टॉप रिझल्टला आहेत, आमच्याकडे भरपूर नर्सऱ्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही केला पण त्याच्यामध्ये आम्हाला टॉपेस्टमध्ये तुम्ही दिसल्यामुळे आम्ही तुमचे सर माझं आपलं काम आहे सर, गुणवत्ता द्यायची शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांची सेवा करायची, योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचं, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणून द्यायचा प्रयत्न करायचा. बरं, आता आमचे काही कस्टमर बीड जिल्ह्यातले आहेत, तिकडेही तुम्ही त्यांना रोपे प्रोव्हाइड करू सर? आम्ही आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र ह्या सर्व भागांमध्ये सर्व राज्यांमध्ये रोपांचा पुरवठा करतो आम्ही. विनंती एक आहे, रोपांचं बुकिंग सर्वसाधारण 1.5 ते 2 महिने आधी करावं, कारण आम्हाला गुणवत्ता देता येते. जर तुम्हाला गुणवत्ता हवी असेल तर तुम्ही 2 महिन्यात रोपाचं बुकिंग करायचं सर. दुसरी गोष्ट, माझ्या नर्सरीचं नाव एक्सपर्ट फार्म नर्सरी, माझं नाव आहे निखिल चौगुले, मोबाईल नंबर आहे 95-52-812-817, हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, फोन कॉल सतत बिझी राहतात, तुम्ही याच्यावरती संपर्क करू शकता. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर.